नमस्कार मित्रांनो मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी शुभम पवार तुमचे स्वागत करतो मित्रांनो आपल्या ज्या एम एस आर टी सीच्या ज्या बसेस आहेत ज्यामध्ये एस टी आपली लालपरीची बस असेल किंवा शिवनेरी बस असेल किंवा शिवशाही बस असेल त्यामध्ये ए सी नॉन ए सी यामध्ये ज्या बसेस आहेत त्यांचे रिझर्वेशन म्हणजेच त्याचे तिकीट तुम्ही घर बसल्या बुक करू शकता आणि ते तिकीट बुक करण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ते ऑनलाईन तिकीट बुकिंग जे आहे ते कसं करायचं म्हणजेच त्याचं रिझर्वेशन जे आहे ते रिझर्वेशन ऑनलाईन तुम्ही घर बसल्या कसं करायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रोसेस जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच व्हिडिओ आम्ही तुमच्यासोबत घेऊन येत असतो आणि तुम्हाला जर एक प्रश्न काही विचारायचे असतील तर लिंक खाली दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपवरती येऊन तुम्ही तुमचे प्रश्न आमच्यासोबत शेअर करू शकता तर चला आता पाहूयात आपण ऑनलाईन जी आहे ती तिकीट बुकिंग कशी करायची मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिल्यांदा वरती यायचं आहे आणि प्ले स्टोअरवरती टाईप करायचंय एम एस आर टी सी एम एस आर टी सी सर्च केल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन दिसेल एम एस आर टी सी मोबाईल रिझर्वेशन ऍप हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर याच्यावरती तुम्ही नोंदणीसुद्धा करू शकता तर तुम्ही नोंदणी केली नसेल तर सर्वात पहिल्यांदा नोंदणी करून घ्या तर हे तुम्हाला ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं ॲप्लिकेशन दिसेल ज्यामध्ये तुम्हाला शिवनेरी शिवशाही स्लीपर शिवशाही आणि टूर पॅकेज अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील तर तुम्ही कोणतंही एक ॲप्शन सिलेक्ट करू शकता आपण ऑल ऑप्शन पहिलं जे आहे ऑल पर्यायावरती क्लिक करूयात आता इथं ऑल पर्यावरती आपण जेव्हा क्लिक करतो तर तिथं तुम्हाला आता लॉग इन केल्यानंतर सर्च बसेस दिसेल ज्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा सोर्स दिसेल सोर्स म्हणजे तुम्ही आत्ता जिथे असाल कुठून कुठे जाणार आहात हे तुम्हाला टाकायचं आहे डेस्टिनेशन म्हणजे तुम्ही कुठे जाणार आहात हे टाकायचं आहे सोर्स म्हणजे जिथून तुम्ही जाणार आहात तिथे त्याच्यानंतर तुम्हाला तारीख सिलेक्ट करायची आहे डेट ज्या दिवशी जाणार आहात त्या ठिकाणची डेट इथं सेट से करायची आहे से डेट सिलेक्ट करून तुम्हाला खाली सेट डेट तारीख सेट करा या ऑप्शन वरती क्लिक करायचंय तर आपण इथं डेट एखादी सिलेक्ट करूयात डेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं एक ऑल ऑप्शन दिसेल ए सी शिवनेरी शिवशाही स्लीपर शिवशाही अशा प्रकारचे ऑप्शन तर तिथं ऑल बटन वरती क्लिक करा जेवढ्या सर्च केलं तेवढ्या बसेस तुम्हाला इथं दिसतील मध्ये जेवढ्या बसेस येतील त्याचा टायमिंग दिसेल त्याचे रूट सुद्धा तुम्हाला दिसेल जर्नी डेट तुमची जी आहे ती बरोबर आहे का चेक करायची आणि जी बस तुम्हाला तुमच्या टाइमनुसार सुटेबल आहे त्या बसेसवर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे ऑर्डनरी एक्सप्रेस असेल सेमी लक्झरी असेल तुम्ही बदलू शकता नंतर इथं मागे जाऊन तुम्ही बदलू सुद्धा शकता बस तर आपण एखादी बस इथं सिलेक्ट करूया सेमी लक्झरी सेमी लक्झरी मध्ये आपण जेजुरी ते स्वारगेट इथं जाणार आहात तर इथं तुमची सगळी माहिती दिसेल पण इथं सिलेक्ट सीट या ऑप्शनवरती क्लिक करायचं इथे तुम्हाला जागा निवडायची आहे जागा निवडताना अवेलेबल सीट ज्या आहेत त्या अवेलेबल सीट व्हाईट रंगा कलरच्या रंगाने दाखवलेल्या आहेत लेडीज सीट ज्या आहेत त्या निळ्या रंगाच्या ऑप्शनने तिथं दाखवलेल्या आहेत त्यानंतर सिनियर सिटीजनच्या ज्या आहेत त्या पण इथं चॉकलेटी कलरच्या रंगाने दाखवलेल्या आहेत रिझर्ड ज्या आहेत त्या रेड कलर म्हणजेच लाल रंगाच्या कलरने दाखवलेल्या आहेत हे तुम्हाला वरती पाहायचं आहे त्यानंतरच तुम्हाला इथं सीट जे आहे ते चूज करायचं आहे जर लेडीजचं असेल तर लेडीजचं सिनियर सिटीझनचं असेल तर सिनियर सिटीजनचं इथं सिलेक्ट करायचं तर आपण सिनियर सिनियर सिटीजनचं इथं सिलेक्ट करूयात सिनियर सिटीझनचं सिलेक्ट करताना तुम्हाला फी जी आहे ती फी कमी लागणार आहे तर तुम्ही कोणतंही इथं सिलेक्ट करा तुम्हाला जे हवं आहे तर सिनियर सिटीजनला इथं पाहू शकता पस्तीस रुपये इथं फी आहे तर त्यानंतर इथं कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला द्यायचे आहेत पॅसेंजरचं नाव सुद्धा द्यायचं आहे तुम्ही एकापेक्षा जास्त सुद्धा निवडू शकता ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर नाव तुमचं वय आणि आधार कार्ड निवडल्या निवडल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुमचं इथं संपूर्ण डिटेल्स दिसेल ती एकदा व्हेरीफाय करायची आणि पे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पे केल्यानंतर तुम्ही इथं कंटिन्यू अॅज अ गेस्ट युजर सुद्धा करू शकता पण त्यापेक्षा तुम्ही इथं युजर लॉग इन करूनच इथं लॉग इन करून घ्यायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा लॉग इन करूनच तुम्हाला लॉग इन याच्यामध्ये पे करायचं आहे इथं आपण लॉग इन करून घेऊयात आणि लॉग इन केल्यानंतरच तुम्हाला पे विथ टेक प्रोसेस किंवा पे विथ अटॉम या दोन्हीपैकी एका ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करून इथं पेमेंट जे आहे ते पेमेंट करायचं आहे आणि हे पेमेंट तुम्हाला ऑनलाईन तुम्ही क्रेडिट कार्ड्स किंवा डेबिट कार्ड किंवा तुमचं यू पी आय इथं नेट बँकिंगने तुम्ही पेमेंट जे आहे ते पेमेंट करू शकता ज्यामध्ये भीम युपीआय आहे फोन पे आहे ॲमेझॉन आहे गुगल पे आहे किंवा अदरचं ऑप्शन निवडून तुम्ही इथं पेमेंट जे आहे ते पेमेंट करू शकता आणि हे पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट येईल ती रिसिप्ट तुमच्याकडे जवळ ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या बसमध्ये बसला तिथे तुम्हाला फक्त ती बस कंडक्टरला दाखवून द्यायची आहे त्या बसमध्ये तुम्हाला हे रिसिप्ट जी आहे ती तुम्हाला दाखवून द्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही रिझर्वेशन करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र